महाराष्ट्रासह देशाचं दैवत शिवशाहू फुले आंबेडकर आणि या ठिकाणी उपस्थित बारामतीच्या ताई आणि आता महाराष्ट्राच्या माई संसदरत्न सुप्रियाताई सुळे आणि मान्यवरांचे नाव घेणं शक्य आहे पण वेळेअभावी सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व स्वाभिमानी शेतकरी बंधूंना भगिनींना आणि मातांनो, आज या ठिकाणी 2024 लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण कुठल्या मुद्द्यावरती सामोरं जायचंय हे थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे. आम्ही आपण सर्व शेतकरी आहोत. शेतीमालाचे घसरलेले भाव आणि आपल्या खतांची वाढलेली महागाई हे मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहोत. आणि थोडक्यात मी आपल्या कांद्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे. आपण पाहतोय, मी 10 वर्षांचं गणित सांगत नाही पण गेले 9 महिन्यामध्ये या केंद्र सरकारने आपल्यावरती केलेला अन्याय आपल्या समोर मांडणार आहे. यांनी 23 ऑगस्ट 2023 आपल्या कांद्यावरती 40% निर्यात कर लावला आणि जो कांदा 30 रुपये किलोने विकत होता तो 8 रुपये किलोने विकायला लागला. आणि ताई, आपण त्या संसदेमध्ये आमचा आवाज उचलला त्यावेळेला आमचे खासदार त्या दिल्लीच्या तख्ता पुढे खाली मान घालून उभा होते आणि ही महाराष्ट्राची वागीन त्या दिल्लीच्या तख्ता पुढे डोळ्यात डोळे घालून विचारत होती का माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचा अधिकार या दिल्लीच्या तख्ताला कोणी दिला. मग आपल्याला अशा कार्यकुशल खासदारांना त्या ठिकाणी पाठवायचंय की जे आपली खाली मान घालून तिथं हाजी हाजी करण्यासाठी गेलेले आहेत त्यांना पाठवायचंय. मी जास्त वेळ घेणार नाही पण 8 डिसेंबर रोजी आपल्या कांद्यावरती पूर्णपणे निर्यात बंदी केली. त्यावेळेला आपले खासदार त्या दिल्लीच्या तख्ता पुढे पुन्हा एकदा मान खाली घालून उभा राहिले आणि या ताई त्या दिल्लीच्या तख्ताच्या डोळ्यात डोळे घालून विचारत होते. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. की माझ्या कांद्याला तुम्ही निर्यातबंदी का करता, त्यावेळेला त्यांचं निलंबन करण्यात आलं. मित्रांनो, कोणासाठी करण्यात आलं? आम्हा तुम्हा शेतकऱ्यांसाठी करण्यात आलं. मी जास्त वेळ घेणार नाही ताई, पण यांनी अमित शहांना भेटून या ठिकाणी खोट्या बातम्या दिल्या का कांद्यावरची निर्यातबंदी उठली आणि 19 डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारीला यांना जाग आली आणि 19 फेब्रुवारीला यांनी नेप्ती उपबाजार समितीमध्ये हार तुरे सत्कार घेतला. अहो, लाज वाटली पाहिजे खासदार आपल्याला, चुकीच्या बातम्या पसरून आपण हार तुरे घेतो. ज्या शेतकऱ्यांची आपण कांद्याची निर्यात बंदी केली ही आपल्या सरकारनं केली आणि आपण हार तुरे घेता. अहो, ही लाज वाटणारी गोष्ट आहे, तुम्ही हार तुरे कसे घेऊ शकता? यानंतर आपल्या उद्धव साहेबांचं सरकार या महाराष्ट्रातून गेलं आणि हे दुग्ध विकास मंत्री झाले आणि आपल्याला साडेसाती चालू झाली. जो माझा दुधाचा भाव 40 रुपये होता ताई, हे दुग्ध विकास मंत्री झाल्यानंतर त्या दुधाचा भाव 20 रुपये झाला. आणि तुम्ही वर तोंड घेऊन आमच्या गावामध्ये येऊन मत मागता? अहो, माझा शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो आणि त्याच्या दुधाला 20 रुपये बाजार भाव. या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्तीला माझं सांगणं आहे, तुम्ही कधीतरी विमानतळावरती जा, पाण्याची बॉटल 110 रुपये लिटर आहे. लाज नाही वाटत? तोंड घेऊन मत मागायला येतात. त्यानंतर पुढे जाऊन सांगतो, मोदी शेठ आपल्या नगरमध्ये आले, आम्हाला अपेक्षा होती का पारनेरला पाणी घेऊन आले का, नगर तालुक्याला पाणी घेऊन आले का, नवीन MIDC घेऊन आले का? तुम्ही 10 वर्ष पंतप्रधान मोदी शेठ आणि तुम्ही काय सांगता इथे येऊन? भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम सभा संपली हे ऐकण्यासाठी आम्ही आलतो का? अहो, माझा शेतकरी डोळे लावून बसला होता काहीतरी आमच्यासाठी येईल, पण काही आलं नाही. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. जास्त वेळ घेणार नाही पण जाता जाता एवढंच सांगतो, काल नगर मार्केटमध्ये आपण कांदा आंदोलन केलं ताई, आपल्याला सुद्धा मी कॉल केला होता पण आपण त्या ठिकाणी काल सभेमध्ये असल्यामुळे बोलणं झालं नाही.
पण 8,000 शेतकरी त्या कांदा मार्केटमध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण हा शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला, सगळे एकवटले आणि आमच्या पाठीमाग निलेश लंकेश साहेब उभा राहिले आणि आपल्या आंदोलनाचा इफेक्ट ताई 4 तासांमध्ये झाला. ज्या JNPT बंदरावरती माझे कांद्याचे कंटेनर थांबले होते, कालच्याला 400 कंटेनर बाहेर गेले. हा आपल्या आंदोलनाचा इफेक्ट आहे. मग विचार करा मित्रांनो, आपण सत्तेत नसताना जर आपल्या आंदोलनाचा एवढा इफेक्ट होत असेल तर येणाऱ्या काळात आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ताईंना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की ताई, आज आमचा शेतकऱ्यांनी एखाद्याने जर प्रश्न विचारला तर या सत्तेचा माज आलेला या भाजपचे जे टोंगे ते आमच्या शेतकऱ्यांवरती हात उचलण्याचं दुष्पाप या महाराष्ट्रामध्ये करतायत. त्या माळ्यामध्ये माझा एका शेतकरी बंधूंनी विचारलं का मी 30 लाखांना तुटलोय, त्याच्यावरती हात उचलण्याचं दुष्पाप यांनी केलंय. आपल्या सरकार आल्यानंतर हे टोंगे सगळ्यात आधी आत घातल्याशिवाय आपण गप्प बसायचं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय समाजात वावरत असताना डॉक्टरसाठी कायदा आहे, वकिलासाठी कायदा आहे, माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कायदा आहे, मग माझ्या शेतकऱ्यांसाठी का कायदा नाही? हे टोंगे जे हात उचलतात ना त्यांच्या विरोधात असा कडक कायदा आपण करावा का? या टोंग्यांना हात उचलण्याच्या आधी 10 वेळा विचार करावा लागेल एवढंच सांगतो. आणि या ठिकाणी ताईंना एक पत्र देऊ इच्छितो का जे शासनाने मला पाठवलंय. मी त्यांना विचारलं होतं माझा कांदा 2 रुपये 4 रुपये किलो विकला, याचा जिम्मेदारी कोण घेणार, मी आंदोलनावरती का बसू नको? या केंद्र सरकारने माझ्या नावाने पत्र पाठवलंय का आम्ही तुमचं लवकरच उत्तर देऊ. आणि या राज्य शासनाने मला पत्र पाठवलंय त्यातली एक शेवटची ओळ तुम्हाला सांगतो.